पण आमचे शिवजी खरंच भोळे होते किती भोळे होते महाराज वर्णन केले भस्मासूर नावाचा राक्षस होता कोण होता भस्मासूर महाराज तो शिवजींकडे काम आला होता काय काम दिलं त्याला माहिती दरवज भस्म आणून द्यायचा शिवजींना चिता भस्म अंगाला लावण्यासाठी लागत असायचं चिता भस्म आणायचा महाराज तो जरासा आळशीव होता कोण भस्मासूर आता दरवर्ज स्मशानभूमीत जायचं तिथला चिता भस्म उचलून आणायचा आणि मग अशा प्रकारे येतो त्याला जरा असं जड जायचं त्याने विचार केला शिवजीनं सांगितलं दरवर्ज एवढं लांब जायचं असं काहीतरी करा कमाला लगेच भस्म मिळायला पाहिजे भस्म पाहिजे मग शिवजींनी त्याला आशीर्वाद दिला तुला आशीर्वाद आहे माझा किती भोळे बघा शिवजी महाराज कुणाला काय आशीर्वाद द्यावा हे तरी कळायला पाहिजे राक्षस आहे शिवजीने सांगितलं काळजी कर नको तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो बसम होईल उचलायचा घेऊन यायचा ते एवढं आळशी बरं माणसं माणसं महाराज माणसाला जेवढं जेवढं जवळ जवळ भेटतं तेवढा तेवढा माणूस काय होतो हे तर बरोबर आहे ना पूर्वीचा आमचा माता वर्ग न देऊन पाणी आणायचा आणायचा ना पण त्यांना असं आळस नव्हता महाराज तो ते पाणी आणण्यासाठी त्या चार वाजता उठायचा मग नंतर महाराज गावकऱ्यांनी निर्णय घेतला बा सगळ्यांच्याच बायकांना त्या माता वर्गाला नदीवरती जावं लागतं मग आपण एक काम करू ना गावातच एखादी विहीर बनवू मग त्यांनी गावात विहीर बनवली आणि तिला नाव दिलं काय आड म्हणजे माणस पाण्यासाठी आडला का त्यांनी ते आडावं हो जायचं म्हणून काय आड म्हणजे सकाळी नदीवर पाणी आणण्यासाठी पाठी जावं लागायचं ते कुठं आलं पहिला माता वर्ग किती वाजता उठायचा कुठून आणावं लागायचं न देऊन आता आडावरती आलं तर पाच वाजता उठायला लागला का आळशी झाला जेवढं जवळ भेटलं तेवढा मनुष्य काय होतो आळशी होतो नंतर महाराज लोक म्हटले हे आडावरती जरास जोड जातं मग त्यांनी गावात मोठी टाकी बांधली त्या टाकीत पाणी सोडलं आणि चौकात चौकात नळ काढले मग माता वर्ग सहा वाजता उठायला लागला अजून आळशी झाला का जवळ आलंय पाणी मग लोकांनी पुन्हा निर्णय घेतला का चौकात भांडणं वाढले मग प्रत्येकाच्या दारात नळ काढले मग महिला मंडळ अजून आळशी झालं आता किती वाजता उठायला लागलं आता घरा घरात नळ गेले आता कधी उठायला लागले जेव्हा ज्याला जेव्हा जमेल तेव्हा एवढे आळशी झाले आता हात जुडून विनंती घरातले किचन मधले किचन मध्येच राहू द्या पाहुणे आल्यानंतर त्यांच्या तोंडापर्यंत नेऊ नका कारण की तेवढाच आळसा आपला शिल्लक राहिलेला आहे मला एक सांगायचंय जेवढं जवळ आलं तेवढा काय वाढतो तसाच तो भस्म सुरू होता जवळ आलं महाराज पहिलं लांब आणण्यासाठी जावं लागायचं तर लवकर निघायचा आता लेटच झोपायला लागलाय लेटच उठायला लागलाय जवळचाच माणूस बघायचा काय करायचं डोक्यावरती हात ठेवायचा भस्म करायचा घेऊन यायचा महाराज शेवटी एक दिवस त्याला नारद म्हशीच दिसली लागलं नारद म्हशीच्या मागं कशासाठी अहो नारद म्हशी पुढं आणि हे माग बरं नारद म्हशींना विना धोतर घेऊन पळाव धोतर घेऊन लय अवघड महाराज वारीमध्ये जातो आम्ही पंढरपूरच्या सगळ्यात जास्त हालकुणाचे विणे कार्याचे ते विणा धोतर ती पिशवी एवढं घेऊन पळायचे महाराज नारद पळायला लागले भस्मासूर माग पळत नारद काय स निघूनही गेले असते पण नारद म्हशींना जगाचं संतच होते नारद त्यांना माहिती होता हा भस्मासूर दरवज एकाला मारतोय या लोकांचा जाच कमी झाला पाहिजे संत कधीच कुणाच्या वाईटाचा विचार करत नाही अपकार्या उपकार करते ज्यांनी आपल्यावरती अपकार केलाय त्यांच्यावरती संत काय करतात उपकारच करतात महाराज त्यावेळेला त्या ठिकाणी तो भस्म पाठीमाग लागलाय नारदमशी पुढे पळताय नारदमशी थांबले नारदमर्शी म्हटले थांब तुला माझा भस्म आहे कशासाठी म्हणजे शिवजींना पाहिजे म्हणजे वेड्या दररोज तू एक माणसाचं भस्म भस्म करतोय आणि शिवजींना नेऊन तू काय नोकर आहे का त्यांचा एक काम कर ना दरवज एकाचा भस्म केल्यापेक्षा दरवज एकाच्या डोक्यावरती हात ठेवल्यापेक्षा शिवजींच्याच डोक्यावरती हात ठेवू तो म्हणाला त्याच्याने काय होईल वेळ आहे का पहिला फायदा असा होईल तुला दरवज हा भस्म आणण्यासाठी फिरावं लागणार नाही दुसरा फायदा तू कायला साचा सा राजा होशील आणि तिसरा फायदा शिवजींची पार्वती तुला भेटून त्याला त्या आधीचं काही नाही वाईट वाटलं ते नंतरच त्याच्या मनाला पार्वती भेटल चांगली पत्नी भेटेल महाराज ते तिथून गरकन फिरलं नारदमशी चांगल्या चांगले सोयीला लावले हे काय अवघड होत नारदमशी असा माणूस होता त्याचे सगळे ऐकायचे कोण जेवढा धबधबा नारदमशीचा श्रीकृष्णाच्या दरबारात होता तेवढाच कंसाच्या होता जेवढा रावणाकडं होता तेवढाच महाराज दोन्हीकडं चालाय चालायचे नारदमशी नारदमशी सांगितलं जाय तिकडं परत फिरले महाराज शिवजींकडेच गेले म्हणजे आणला का भस्म तो भस्मासूर म्हटला आणायची काय गरज आहे तुमचाच करतो आता शिवजी पुढं आणि भस्मासूर मागं शिवजी एवढे भोळे महादेव एवढे भोळे वर त्यांना दिला कुणाला द्यावं हे पण कळायला पाहिजे कुणाला काय द्यावं कुणाला द्यावं माहिती का ज्याला त्याच्यातलं कळत असेल त्यालाच द्यावं ज्याला कळत नाही त्याला काय देऊन फायदा आहे महाराज त्या ठिकाणी महादेवांच्याच पाठीमागं लागला शिवजींच्या शिवजी पुढं ते मागं शेवटी शुजी माग धावा केला कुणाचा विष्णू भगवंताचा विष्णू भगवंत प्रगट झाले म्हणजे काय झालं म्हणजे काय झालं काय का नाही बघा एकदा तो भासमासूर माझा मागं लागलाय अहो भासमासूर माग लागलाय म्हटल्यानंतर कशामुळं घडलेला प्रकार सांगितला मी त्याला वर दिलाय काय वर दिलाय मी त्याला आशीर्वाद दिलाय काय आशीर्वाद दिलाय का तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील त्याचा काय होईल बसमवी मग तो माझ्या डोक्यावर हात ठेवायला लागला असंच महाराज ज्याला गाडीत घेऊन फिरलं ना तोच ता आपल्या तारखा करीत असतो असेच गणित आहे म्हणजे बघा काय ते त्यावेळेला आता विष्णू भगवंत म्हटले निर्णय घेतला पाहिजे आणि विष्णू भगवंतांनी त्यावेळेला अवतार घेतला कोणता होता मोहिनी अवतार मोहिनीचं रूप धारण केलं आणि महाराज मोहिनी वेश म्हणजे सुंदर मेकअप विथ फाउंडेशन सगळं महाराज मोहिनी म्हणजे जणू काय आपसारा आणि वैकुंठातून महाराज विष्णू भगवंत खाली आले आपसरा म्हणजे खाली आले सारखेच ते खाली आले महाराज त्या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी कुणाच्या समोर गेले भस्मासुराच्या भस्मासुराला विचारलं कुठं निघालाय हे म्हणजे शिवजीच्या डोक्यावरती हात ठेवायचा आहे आता महाराज तो मुईनी अवतार बघितला आणि बघितले बघितले ते थांबलं म्हणजे काय कशासाठी म्हणजे शिवजींच्या डोक्यावरती हात ठेवला का पार्वतीमाला भेटणार त्यावेळेला महाराज त्या ठिकाणी विष्णू भगवंत म्हणजे ती मोहिनी सांगते पार्वती माझ्यापेक्षा सुंदर आहे म्हणले नाही मग मी पार्वतीपेक्षा सुंदर आहे ना मग माझ्याशीच लग्न करा ना कशाला त्या शिवजींना मारता माझ्याशी लग्न केलं मी तुमची होईल माझं सौंदर्य काय बरं देवाचं सौंदर्य पुरुष असताना इतकं सुंदर दिसायचं तर स्त्री असल्यावरती किती सुंदर असेल महाराज श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे श्री लक्ष्मी बुलवणे झाली वेडे मदन पोटा आले बापडे काय सौंदर्य होतं देवाचं आता श्रीकृष्ण हा कुणाचा अवतार होता विष्णू भगवंताचाच अवतार होता महाराज सौंदर्य राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया एवढा सौंदर्यवान देव महाराज आणि तो श्री झाल्यावर हो किती किती सौंदर्य वाढला असेल अरे पुरुष असताना एवढं सौंदर्य नंद अगर तुम होते लली सर करोड नके कट जाते देवा तू लालाच्या ऐवजी लाली असताना तुझ्यासाठी खून पडले असते एवढं सौंदर्य देवाचं होतं त्याला बघित म्हणजे ते मोहिनी अवतार बघितला आणि तो भस्मासूर तिथंच थांबला म्हटले मग मला तुमच्याशी लग्न त्यावेळेला त्या मोहिनीने सांगितलं मी तुझ्याशी लग्न करेल पण एक आहे तू माझ्यासारखं नाचून दाखवायचो आणि केली नाचायला सुरुवात कुणी मी नाही मग हां असं तो मोहिनी अवतार देवाचा होता नाचायला सुरुवात केली महाराज कमरेवरती हात ठेवला एक हात वरती आधी दोन्ही हात कमरेवरती नंतर एक हात वरती मग दोन्ही हात वरती असं फिरवत फिरवत महाराज तसंच नाचायचं माझ्यासारखं आणि महाराज श्री तीच जी पुरुषाला आपल्या मनासारखं नाचवते मग वाजवल्या हा हा नाचणार स्वागतच <laughs> आहे तेसरी जी पुरुषाला आपल्या महाराज मोहिनीने तेच केलं त्या भस्मासुराला आपल्या मनाप्रमाणे नाचवलं आणि महाराज नाचायला लागलाय भस्मासूर असे हात फिरवले असे फिरवले फिरवत 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 हात फिर कुठं नेला डोक्या जसा मोहिनीने डोक्यावरती ठेवला तसाच बघा ना महाराज मोहिनीच्या नादी लागून भस्मासूर विसरला का डोक्यावरती हात ठेवले आपलं वाटूळ होणारी तसाच संसारात प्रत्येक पुरुषाला प्राप्त झालेल्या त्या मोहिनीच्या नादामध्ये मनुष्य विचार विसरला की मी माझ्या आई बापाला विसरलो तो माझा भस्मच होणार आहे भस्मच होणार हे विसरल्या गेलाय महाराज मनुष्य हे विसरलं नाही पाहिजे आणि तो विसरल्या गेला तो डोक्यावरती हात महाराज असा मोहिनीने ठेवला भस्मासुराने देखील ठेवला आणि जाग्यावरती भस्मासूर काय झाला भस्म झाला महाराज ज्या वेळेला भस्म झाला त्यावेळेला शिवजींना सांगितलं यानंतर कुणालाही असले वर द्यायचे आता एकदा आपल्या जीवनात ती गोष्ट घडली होती एवढे भोळे शिवजी एवढे भोळे महाराज ते कुणाला कोणताही वर देऊन द्या किती भोळे महाराज